जर तुम्ही असं म्हणताय पण एकीकडे असं म्हणताय की शांततेच्या मार्गाने आंदोलन करायचंय, जर मंत्री आमदार गावात आले तर तिथे विरोध होईल, गोंधळ होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, मग ते कसं शांततेचं आंदोलन असेल, मग याचं स्वरूप वेगळं होऊ जाऊ शकतं? शांततेचं आम्ही ढकलून लावणार आणि भारतात युद्ध झालं बघा, चिंचण भारत येतो एकमेकाला लुटीत होते हाणीतच नव्हती आमचे मराठे हात उचलणार नाही कोपरणे तुम्हाला कडी देऊ घालणार, पण आमच्या गावात यायचं नाही. पाटील, एक जाहिरात आलेली आज, त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या योजनांसाठी किती पैसा दिला, किती विद्यार्थी मराठी विद्यार्थ्यांचं कल्याण झालं असं सांगण्याचा प्रयत्न सरकारने त्यातून केलेला आहे, ती जाहिरात नेमकी आज का आलेली आहे, तुम्ही कसं बघता त्या जाहिरात? ते आम्हाला मान्य नाही. त्या जाहिरातीवर आमचे पैसे घालते फोटो ते फेटा गेले, ते पैसा आमचा आहे, लाखाने पैसे त्या जाहिरातीला अर्धा पान दिले. आमचा हिशोब करायचा तुम्हाला सांगितला होईल, बाकी त्यांचा हिशोब तुम्ही केला का आतापर्यंत? आम्हाला आरक्षण द्यायच्या टायमाला गणित मोड करता तुम्ही, काय गणिताचे मास्तर होता का? आमच्या टायमाला तुम्ही हिशोब करायला लागले, याला जोडून आमच्या गावात यायचं नाही पण आले तर आम्ही उग्र आंदोलन करणार नाही, पण मराठ्यांनी कनगुळीनं उडी उडी ढकललं तरी ती गोदावरीच्या पलीकडेच आहे. तिसरा एक मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की प्रत्येक सर्कलमध्ये एकाच ठिकाणी साखळी उपोषण करायचं त्या त्या गावातली, ते सर्कल जिल्हा परिषद सर्कल असेल का पंचायत समितीचं सर्कल असेल, तो सर्कल नेमकं त्याचं स्वरूप कसं असेल त्याबद्दल जरा सांगा. सगळे जिल्हा परिषद सर्कल असतील किंवा ते छोटं गाव असेल तर शेजारचं मोठ्या गावात, आम्ही सगळे गावत्र एकत्र एका जागेवर येणार, त्याच्या पाठीमागच्या अनेक दिशा आहेत, त्यामुळे आम्हाला सर्कलला एकत्र जमायचं गावात विखरून राहण्यापेक्षा, त्यानंतर पुढचं आम्ही ठरत राहू. भंडाऱ्याची उधळण म्हणजे